रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सादर करत आहोत विशेष कार्यक्रम भीमगीत सागर. जय भीम गायन पार्टी साखराळे यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यातील कलाकार आहेत प्रताप सवाखंडे सर, शैलेंद्र सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, डी के कांबळे, एकनाथ निकम पाटील, आर के कांबळे, रोहित माने, सुचित्र सरवदे आणि श्याम सुंदर सूर्यवंशी. हार्मोनियम साथ आहे प्रताप सवाखंडे सरांची आणि ढोलकी साथ करतायत विजय वाडेकर. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलंय कवी आनंद हाबळे यांनी. चला ऐकूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम भीमगीत सागर. माझ्या तमाम बंधू भगिनींना सविनय जय भीम. 14 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे. त्यानिमित्त भीमगीतांच्या सोबतच त्यांच्या जीवनपटाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा मालोजी सपकाळ हे ब्रिटिश सैन्यात होते. त्या काळी ब्रिटिशांनी बॉम्बे आर्मीमध्ये महारांची भरती केली होती. बिहारमध्येही तिथल्या दास जमातीचे व तमिळनाडूमधील परिया लोकांना सैन्यात घेण्यात आले. मालोजींच्या मुळे रामजी सपकाळ हे सैन्यात भरती झाले. सैन्यात सुभेदार मेजर असलेल्या धर्मा मुरबाडकर यांच्या रामजी सपकाळांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांनी आपल्या मुलीचे भीमाबाईचे लग्न रामजीशी लावून दिलं. रामजी सपकाळांच्या उद्योगी मेहनती व स्वतंत्र प्रवृत्तीमुळे धर्मा मुरबाडकर यांनी हा विवाह लावून दिला. रामजी फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्यात तरबेज होते. त्यांना पंतोजीच्या शाळेत शिकण्याची संधी मिळाली. नंतर सैन्यात त्यांनी शिक्षक म्हणून अनेक वर्ष काम केलं. त्यानंतर ते सुभेदार मेजर म्हणून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर रामजींनी आपल्या कुटुंबासोबत काप दापोली येथे ते स्थानिक झाले. बाबासाहेबांच्या आत्या त्याही रामजींच्या परिवारासोबत राहत होत्या. त्यांचे आणि मीराबाईंचे बाबासाहेबांच्यावर खास लक्ष होते. मीराबाई भिवाचा खूप लाड करीत होत्या. घरी नातपंती वातावरण होतं. संत कबीर, नामदेव, तुकाराम यांच्यावर रामजींची भक्ती असायची. घरी रोज 2 वेळा अभंग, स्तोत्र, दोहे, भजन होत असे. April 14 आली दादा ठरू तारीख, नकाऊ ठरू तारीख, भीम जन्मची तारीख. Bye.
वडील रामजी हे कोरेगावला असताना त्यांना भेटायला गेल्यानंतर बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा पहिला अनुभव आला. मसूरपर्यंत रेल्वेने गेल्यानंतर ते स्टेशनवर थांबून होते आणि स्टेशन चालकाने गाडी मिळवून दिली. मुलं महार आहेत हे समजताच गाडीवानाने त्यांना खाली उतरलं. वाटेत त्यांना कोणीही पाणी दिलं नाही. शाळेतही त्यांना घरचे गोंडपाठ घेऊन जावे लागत असे. त्यांच्या वयांना अनेक शिक्षक स्पर्श सुद्धा करत नसत. एकदा स्पृश्य हिंदूंच्या लोकांच्या पाणोट्यावर पाणी पिल्यामुळं काळे निळे होईपर्यंत त्यांना मारण्यात आलं. न्हावी विटाळ होऊ नये म्हणून त्यांना स्पर्श करत नसे. शाळेत असताना बाबासाहेब जिद्दी आणि हट्टी होते. पुढे त्यांना शिकवायला आंबेडकर नावाचे ब्राह्मण होते. त्यांनी बाबासाहेबांना प्रेम दिलं. त्यांचे आडनाव आंबडवेकर विचित्र असल्यामुळे ते बदलून गुरुजींनी आपले आंबेडकर हे आडनाव दिलं. गुरुजींनी भिवाच्या ओंजळीत भाजी भाकरी देत असत. हे प्रेम बाबासाहेबांच्या लक्षात राहिलं. कालांतराने बाबासाहेबांनी स्वतःच्या पैशावर जगण्याचा निश्चय केला. त्यांनी प्रसंगी कष्टाची कामेही केली. त्यांच्यामध्ये प्रचंड बदल घडून आला. ते मोठ्या गांभीर्याने आणि मेहनतीने अभ्यास करू लागले. वास्तविक बाबासाहेबांचे संस्कृत या विषयावर खूप प्रेम होतं. ते संस्कृत शिकले. इंग्रजीचे शिक्षण मात्र रामजींनी बाबासाहेबांना चांगल्या प्रकारे दिले होते. बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती. बाबासाहेब पहाटे 4 ते 5 तास अभ्यास करीत राहिले. धम्मदीप हा मानवतेचा, धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा. महाकारुणी तथा गताना त्रिवारी वंदना 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 वंदना. शरण मंत्र मान बुद्धिवंत होया, धम्मम शरणम तंत्र मान नीतिवंत होया, संगम शरणम वा बलवंत, संगम शरणम वा बलवंत प्रबल करी तन मना. महाकारुणी तथा कथाला तिवारी वंदना 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 धरणी आमचे दिशवते आमचे तारे, मानव प्राणी समान सारे सांगत सुखले वारे. प्रेम मैत्रीची बंधु भावना, प्रेम मैत्रीची बंधु भावना फुलवी नवजीवना. आकारुणी तथा कथाला दिवारी वंदना 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 वंदना.
स्वयंपणी निर्मल स्वयं प्रकाशित चिने जगावे भौतिक मंगल नागभूमी ते पावन झाली नागभूमी ते पावन झाली पूर्त मिळे कुंदना महाकारुणी तथागताला दिवारे वंदना 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 मॅट्रिक पास झालेल्या बाबासाहेबांना पाहून रामजींना खूप आनंद झाला. वयाच्या 17 वर्षी त्यांचा रमाईशी विवाह झाला. राव बहादूर, एस के बोले व आचार्य केळुसकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळालं. केळुसकरांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिलं. शिवराम कांबळे, कर्मवीर, विठ्ठलराम अशा नेमस्त पण आद्य दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी बाबासाहेबांचा संपर्क आला. शिक्षण पूर्ण करण्यासाठी बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना 25 रुपयाची शिष्यवृत्ती दिली आणि 1912 मध्ये बाबासाहेब बीए उत्तीर्ण झाले. बाबासाहेबांची दृष्टी ही देशभक्तीची होती. भीमाचे भजन गाव एका मुकान मृदुंग टाळविना वाजे भीमरायाचे नाव जगी गाजे ओ भीमरायाचे नाव जगी गाजे ओ भीमरायाचे नाव जगी गाजे आदही नगरी या सोळ्याचा ताट अजवारी नगरी त निघाली फेरी सत्याच्या वाटन चला ताटन पाहून जगतारे लादे भीमरायाचं नाव जगी गाजे हो भीमरायाचं नाव जगी गाजे हो भीमरायाचं नाव जगी मृदुंग टाळविता वाजे भीमराया
1913 साल सुरू झालं. दरम्यानच्या काळात रामजी सपकाळ यांचं दुःख निधन झालं. बाबासाहेबांना अभ्यासू आणि कणकर करणारा त्यांचा पिता त्यांना सोडून गेला. विद्येसाठी त्यांना बरीच तपस्या आणि संघर्ष करावा लागणार होता. जन्माबरोबरच प्रतिकूलता, डोंगरासारखी पुण्यात हजर असलेल्या माणसानं काय करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात प्रतिकूलतेने हे तांडव घातलेले होते. ते पचून बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले होते. चैतन्याचे लक्ष लक्ष उजळून निघाले. ती दीप्ती अशी अभिनव होती की तिने बाबासाहेबांच्या कोटी कोटी बांधवांना जागृत करून मदतय तू पौरुषम हा मंत्र त्यांच्या प्राणात भरला आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवलं. शाळेत जाणार हे माग मोडू नको तू, सका झाली लवकर उठना चादर ओढू नको, सका झाली लवकर उठना चादर ओढू नको. बाळा तू शाळेत जाणार हे माग मोडू नको तू, सका झाली लवकर उठना चादर मैत्री, अशी मैत्री जोडू नको रे.
सकाळी लवकर उठण्याचा जरूर नको, सकाळी लवकर उठण्याचा जरूर नको, बाळा तू जायला तू जायला हे माझ मोडून नको तबला जोडू नको रे सका झाली लवकर उठण्याचा जरूर नको सका झाली लवकर उठण्याचा जरूर नको बाळा तू जायला तू जायताना हे माझ मोडू नको तू जायताना हे माझ मोडू नको तू सका झाली लवकर उठण्याचा जरूर नको सका झाली लवकर भगवान बुद्धांचे चरित्र वाचून बौद्ध धम्माकडे बाबासाहेब आकर्षित झाले. 20 जुलै 1913 रोजी अमेरिकेला उच्च शिक्षण घेण्यासाठी बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांची निवड केली. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी MA च्या पदव्या संपादित केल्या. 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी बहाल केली. त्यानंतर पुढील कायद्याच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. बडोदा संस्थानांची शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्याची मुदत संपल्यामुळं लंडनहून त्यांनी MA ची पदवी आणि या पदवीचा अभ्यासक्रम अपूर्ण ठेवून ते परत भारतात आले. कायदा केला तो रे मिटला हो आमचा घर, कायदा केला तो रे मिटला हो आमचा घर, बाबांची फेरी आली भेटायला आला तो नगारा वाजला, आला पहा आला तो नगारा वाजला, लोकांची गर्दी जमली बघायला, ओ आयुक्त लाग माझ्या भीम बाबाला, ओ आयुक्त लाग माझ्या भीम बाबाला, ओ आयुक्त लाग माझ्या भीम बाबाला. पंचरगाचा हार फुलाचा
पंचरगाता हार फुलाता मानत आहे बाई माझा भी माता मानत आहे बाई माझा भी माता सबे मजे आला एक शब्द बोलून गेला सबे मजे आला एक शब्द बोलून गेला होता धर्म आम्ही स्वीकारला वाळूत लागे माझ्या बिनु बाबाला वाळूत लागे माझ्या बिनु बाबाला वाळूत लागे माझ्या बिनु बाबाला जून 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी देऊन गौरव केला. त्यानंतर पुढील कायद्याच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. बडोदा संस्थानाची शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे ते लंडनहून एमएची पदवी अभ्यासक्रम अपूर्ण ठेवूनच परत भारतात आले. त्यानंतर ते बडोदा संस्थानात नोकरीसाठी गेले. त्यानंतर मुंबईतील सिडेनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू लागले. 31 जानेवारी 1920 मध्ये साप्ताहिक मुकनायक सुरू केले. तर मार्च 1920 मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे अस्पृश्य परिषदेत छत्रपती शाहू महाराज अध्यक्षपदी होते, त्यावेळी त्यांचं भाषण झालं. प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन ते पुन्हा लंडनला शिकण्यासाठी रवाना झाले. गाडी चालली चालली भीमाची गाडी चालली चालली भीमाची बिलाड व्हायला हाय काही मत कोणाची बिलाड व्हायला हाय काही मत कोणाची बिलाड व्हायला हाय काही मत कोणाची गाडी चालली चालली भीमाची मला ताकायची मला ताकायची
1921 मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना MSc राज्यशास्त्र ही पदवी बहाल केली. लंडन विद्यापीठात त्यांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुफी DSC हा प्रबंध सादर केला 1922 रोजी. त्यानंतर 1923 रोजी लंडन विद्यापीठाने त्यांना DSc डॉक्टरेट ही पदवी बहाल केली. बहिष्कृत हितकारणी सभा, भीमा कोरेगाव विजयस्तंभ भेट, समता सैनिक दलाची स्थापना, महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह. 1927 रोजी कोलंबिया विद्यापीठाने त्यांना PhD ही पदवी बहाल केली. नाशिक मधील काळाराम मंदिर सत्याग्रह, लंडन येथील गोलमेज परिषदेमध्ये झालेलं भाषण, पुणे करार, येवला येथे धर्मांतराची घोषणा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना, दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, त्याचबरोबर वसतिग्रह इत्यादी संस्थेची त्यांनी स्थापना केली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून 1947 मध्ये त्यांची निवड झाली. त्याचवेळी त्यांनी हिंदू कोड बिल भारतीय संसदेपुढे मांडलं. 1954 मध्ये भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. बौद्ध धम्माचा स्वीकार करून नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 ला महास्थवीर चंद्रमणी यांच्या उपस्थितीत त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि 15 ऑक्टोबरला लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची त्यांनी दीक्षा दिली. मानवतेच्या मार्गावर आपल्या कोट्यावधी जनतेला त्यांनी आणलं आणि खऱ्या अर्थानं त्यांना मंगलमय जीवन जगण्याचा मार्ग दिला. अशा या महामानवाला त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. पहाट झाली पहाट झाली, प्रभा म्हणाली भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. त्या चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला झाली. चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला झाली. चांदणी येऊन काली वारा भीमाला गाली.
चांदनी ऊन खाली वारा बिमाला गाजी दादाजी चांदनी ऊन खाली वारा बिमाला गाजी बात दादी चांदनी ऊन खाली वारा बिमाला गाजी दादाजी चांदनी ऊन खाली वारा बिमाला गाजी पाट दादी पाट दादी सभा मनाली शिव जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात भीम गीत सागर. जय भीम गायन पार्टी साखराळे यांनी सादर केलेला हा कार्यक्रम. यातील कलाकार आहेत प्रताप सवाखंडे सर, शैलेंद्र सूर्यवंशी, शशिकांत सूर्यवंशी, डी के कांबळे, एकनाथ निकम पाटील, आर के कांबळे, रोहित माने, सुचित्र सरवदे आणि श्यामसुंदर सूर्यवंशी. हार्मोनियम साथ प्रताप सवाखंडे सर, ढोलकी साथ विजय वाडेकर आणि सूत्रसंचलन कवी आनंद हबळे. रेडिओ शुगर 90.8 FM ची ही निर्मिती होती.